बोला लक्ष्मण बर बोलू का ये बघा ही रायगडाची फ्रंट साइट आहे पहिले आपण माहिती घेऊ इथून या बऱ्याच खिडकी आहेत इथून तुम्ही गडाची फ्रंट साइड बघू शकता पण तुम्ही वरतीला ती गडाची मागची बाजू बॅक साइड होती आता आपल्या सर्वांच्या समोर हे दोन स्तंभ आहेत का आणि हा बघा छोटा वाला एक आहे पण समोरचे दोन 400 वर्षापूर्वी हे 7-7 मजली होते सात मजली आता आपल्या सर्वांच्या समोर दोनच मजली कल्पनाच करावी लागेल आपल्याला आता 400 वर्षापूर्वी हे विजयस्तंभ होते हे विजयाचे प्रतीक होते आपल्या राजाने त्याकाली कोणताही गड किल्ला जिंकला ना त्यांच्या 7व्या मजल्यावरती भगवा फडकावायची भगवा ही आपली शान आहे ही राजधानी होती ना आजूबाजूंच्या गावातून त्या गड किल्ल्यातून त्या लोकांना समजलं पाहिजे आपल्या राजाने कोणता तरी गड जिंकून ताब्यामध्ये घेतलेली ती राजांची बालकनी होती समोरची सज्जा बोलतो ना आपण गॅलरी तिथे शिवराय बसायची आणि त्याच्या समोर बघा सर्वांनी बघा हा पूर्ण चौकोनी ओट आहे का तिथे कोपऱ्यामध्ये बघा समोर छोटी भिंतीमध्ये एल टेप दगड आहे तिथून आतमध्ये जाण्यासाठी 11 पायऱ्या आहेत आणि त्या 11 पायऱ्या उतरून तुम्ही खाली गेलात ना की आपण पूर्ण याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड जातो आणि याच्या आतमध्ये गेलात की पूर्ण दगडामध्ये रूम आहे ती 8x10 ची रूम आहे 5 ते 6 लोक आता आपली कशीही बसती एसी फेल आहे आपली एवढं थंड याच्या आतमध्ये या जागेला म्हटलं गेलं खलबत खाना आपण बोलतो ना लोकांचं इकडे समजलं नाही पाहिजे तर आपले राजे याच्या आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायची सिक्रेट राजांचे गुप्त त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक आजूबाजूंच्या गावातून गड किल्ल्यातून जेवढ्या बातम्या होत्या ना इथे येऊन सांगायचे पण दोघांचं एवढं गुप्त होतं त्यांच्या स्वतःच्या बायकोला माहित नव्हतं की आपले हे शिवरायांचे गुप्तहेर आहेत समोरची ते विटावाली रूम दिसतोय का छापखाना होता आपल्या राजांचा तो स्वतःची करन्सी होती तिथे नानी शिवराय होम घडवायचे आपले राजे त्याच्या दुसरं काहीच नाही ते विटाचं बांधकाम पेशव्यांनी केलेले आता या भिंतीच्या पलीकडे खाली मोठं तळ आहे अशी रायगडावरती 100 एकरामध्ये 11 आहेत एवढी मोठी बारकी बारकी 84 आहेत पण त्या 11 मधलं सर्वात मोठं हेच आहे खाली 32 फूट खोल आहे 12 महिने पाणी असत यांच्यामधली दगड काढून याला उभा केला हे बघा काढून नाही बांधला याला घडवला मग बसवलं म्हणून 14 वर्षे लागली याचं नाव पाहिलं तर गंगासागर ज्यावेळी रायगडावरती शुभ राज्याभिषेक सोहळा पार पडला काशीवर इथे गागाभट आले तिथून आणलं 7 नद्यांचं पाणी पण अभिषेक करून जे पाणी उरलं ना याच्यामध्ये म्हणून त्याला तीर्थ गंगासागर म्हटलेले रांगेमध्ये खिडके आहेत ना त्याने टेहिल निबुज म्हटलेले राजांचे सेवक होते ना पहाराकरी सोल्जर होते इथून पहारा करायचे आता इथून तुम्ही ते गंगासागर बघू शकता बऱ्याच खिडके आहेत लांबून बघा जास्ती आज जाऊ नका खिडक्यांच्या सिक्युरिटीला काही नाही